दसरखेड टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांची अरेरावी. वाहनधारकांना मनस्ताप. फास्टट्रॅक अकाउंटला पैसे असतानाही पेनॉल्टीची मागणी. मलकापूर येथील पत्रकार रमेश उमाळकर हे राष्ट्रीय महामार्गाने मुक्ताईनगरकडून मलकापूरला येत असताना दसरखेड टोलनाक्यावर त्यांच्या फास्टटॅग अकाउंटमध्ये पैसे असतानाही टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले असून तुमच्या खात्यात पैसे नाही, तुम्हाला पेनॉल्टी भरावी लागेल असे म्हणत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याने उमाळकर यांना मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे टोल नाक्यावर त्यांना सुमारे 10 ते 15 मिनिटे टोलवरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालावी लागली व वादावादीनंतर टोल कर्मचाऱ्याने त्यांच्या हातातील मशीनने फास्टॅग स्कॅन केल्यावर उमाळकर यांना टोलचे पैसे कटल्याचा मेसेज आला व त्यानंतर त्यांची गाडी सोडण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत त्यांच्या वाहनांच्या मागे दुसऱ्या वाहनांची मोठी रांग लागल्याने उमाळकर यांच्यासह अनेकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. वाहनधारकांना सुट्ट्या पैशाची अडचण येऊ नये तसेच ताटकळत थांबावे लागू नये यासाठी केंद्र सरकारने सर्व टोलवर नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केले आहेत. वाहनधारकाच्या फास्टॅग अकाउंटमध्ये पुरेसे पैसे असतानाही कुठल्याही टोल नाक्यावर वाहनधारकाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागल्यास त्याला टोल देण्याची आवश्यकता नसते. मात्र या ठिकाणी वाहनधारकाला 10 ते 15 मिनिटे थांबविण्यात आल्याने या नियमाचे उल्लंघन झाले असून संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे. क्या नाम है तुम्हारा? देखो बताओ यहाँ कितनी देर से खड़े अभी यहाँ पर? सर तुमच्या गाडीमध्ये बॅलेन्स नाही आहे ना? कोण म्हणते नाही आहे, तू चेक कर ना आमचं हे. वरून चेक करायला लावलं मी, बॅलेन्स नव्हतं. बॅलेन्स आहे, बॅलेन्स पूर्ण नाही आहे. अरे इथे किती वेळ झाला फक्त एवढं सांग, आम्ही किती वेळापासून इथे उभे आहे. सर ट्रॉफिक तर काय, इथे किती वेळ उभे आहे फक्त एवढं टाइम सांग मला की किती वेळापासून आम्ही इथे उभे आहे. नाही नाही मला सांग आम्ही फक्त किती वेळापासून उभे आहे. मी तुम्ही गडकरी भरले सांगतो, 3 किंवा 4 मिनिटं 4 मिनिटापासून इथे उभे आहे. आणि तुमच्या ह्याच्यात काय झालं प्रॉब्लेम आला टेक्निकली? आमच्या कार्डमध्ये पैसे आहे की नाही ते दाखव तुम्हाला. आणि ते ब्लॅकलिस्ट दाखव दे. नाव ऋषिकेश विनोद सातव, राहणार मलकापूर. आम्ही मुक्तनगर गेलो होतो आणि तिकडनं येताना आमचा विषय असा आला आहे की जो फास्टॅगचा विषय असतो तिथं आम्हाला लेनमध्ये ब्लॅकलिस्ट दाखवला आधी. हालांकि आमच्या फास्टॅगमध्ये बॅलन्स होतं, ठीक आहे, आणि तेवढं की ब्लॅकलिस्ट आहे, त्याच्यामुळे ते मला गाडी मागे घ्या, एकतर कॅश फाईन मला. म्हटलं कॅबचं फास्टॅग असल्यावर आम्ही कॅश का भरतो? त्याच्यानंतर ते बोलले की गाडी मागे घ्या, गाडी ट्रॅफिक जास्त असल्यामुळे त्यांना बोलू की जे मागे ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे चेक करा, कारण की बॅलन्स आहे. त्यांनी मशीनद्वारे चेक केलेलं नाही, मग त्यांनी गाडी मागे घेतल्याला लावली. आणि मागे घेतल्यानंतर मग त्यांनी सेकंड लाईनला जेव्हा घेऊन गेले तेव्हा जेव्हा आम्ही तिथं तक्रार केली किंवा त्यांच्यावर असं बोललो की बॅलन्स असल्यावर बी तुम्ही काय चेक करत नाही, तेव्हा त्यांनी त्या मुलांनी तिथून हातात जी मशीन होती त्यांनी ते चेक केलं आणि आमचा फास्टॅग क्लिअर केला.